ओके तुम्ही जरा सांगा. पण एक म्हणजे मला इथे जे वाटलं ते लिव्हर फार आहे कसा, तर लिव्हर कसं नीट करायचं, ते लिव्हर साठी काय करायला पाहिजे ते थोडक्यात मी सांगते. कळली लोकांना म्हणजे तिचा राईट नाभी चक्रावर जर पकड आली लिव्हर होते राईटला, म्हणजे इथे लिव्हर असतं आपल्या बरकडांच्या खाली हे लिव्हर असतं. आणि लिव्हरचं महत्व सगळ्यात मुख्य हे आहे की जे काही विषाक्त आपल्यामध्ये जातं त्या सगळ्यांचं चयन करून ते लिव्हर रक्तामध्ये होतं. आणि ते जर चयन झालं नाही तर ते लिव्हरमध्ये एकत्र होऊन अति भयंकर गर्मी त्याच्यात एकत्र होते. आता एकतर ह्याला दोष कशाने येतात बहुतेक लिव्हरला, लहानपणीच मुलांना जेवताना काहीतरी भारी खायला द्यायचं म्हणजे तूप ते शेंगदाणे फारच, शेंगदाण्याचं तेल सुद्धा पोषक नसतं, तिळाचं तेल खायला सुरुवात केली पाहिजे सहजोगाने. आता आपल्याला माहित असेल गुजराती लोकांमध्ये एक नवीन रोग निघालेला आहे म्हणजे ते पांढरे अशा अंगावरती येतात ते चट्टे, काय म्हणतात त्याला तुम्ही पांढरं कोड, हा हो ते सगळं लिव्हरमुळे होत. सगळे जेवढे स्किन डिझीजेस आहेत ते सगळे लिव्हरमुळे होतात, सगळे स्किन डिझीजेस. तेव्हा आणखीन एक नर्वस जास्ती होतो पण स्किन डिझीजेस बहुतेक म्हणजे 99% जे असतात ते लिव्हरमुळे होतात. तेव्हा लिव्हर हे फार जपायला पाहिजे. लिव्हर म्हणजे जोपर्यंत लाईफ ते लिव्हर आहे असं म्हणतात, टू लिव्ह बाय युअर लिव्हर. हे आपल्या उजव्या बाजूला ज्याला आपण यकृत म्हणतो ते आहे. ते खराब होण्याचं कारण म्हणजे लहानपणी मुलांना खायला देताना आपण अशा वस्तू देतो ज्या पाचक होत नाहीत लिव्हरला, आणि त्या म्हणजे तूप तेल किंवा दूध ज्याच्यामध्ये फार साय वगैरे असते अशी लहान मुलांना देऊ नये. 12 वर्षाचे होईस्तवर तरी मुलांना ह्या गोष्टी अगदी व्यर्ज ठेवा. साय काढून दूध द्यावं, साईचं दूध देऊ नये. श्रीखंड वगैरे अशा फार त्याच्यामध्ये फार साय असेल किंवा त्याच्यामध्ये फार तूप असेल असे तेलाचे तळलेले पदार्थ वगैरे आपल्या इकडे फार पद्धत आहे, हे पदार्थ लहान मुलांना देऊ नये. आणि त्याला अँटीडोट म्हणजे चणे, चणे हे फार चांगलं प्रोटीन, कोणतंही प्रोटीन असलं ते लिव्हरला चांगलं. पण मासळी वगैरे हे जे पदार्थ असतात हे फार गरम करतात लिव्हरला, तेव्हा ते पोषक नसतात. तेव्हा प्रोटीन मध्ये त्यात सुद्धा आता जसं तुरीची डाळ आहे फार वाईट, मुगाची डाळ चांगली असेल, लहान मुलांना मुगाची डाळ घातली. तुरीच्या डाळीचं वरण जर करायचं असलं तर त्यात आमसूल घातलंच पाहिजे, घातलंच पाहिजे. आमसुलाशिवाय तुरीची डाळ घ्यायची. तर ह्याने दोन तऱ्हेचे प्रकार होतात, म्हणजे याला एक गरम पित्त म्हणतात किंवा एक थंड पित्त, अशा दोन तऱ्हेचे प्रकार असतात. समजा जर गरम पित्त झालं तर काय प्रकार होतात, माणसाला उलट्या होतात, पित्तवर येतं नेहमी, अंग कृश होत जातं, अंगाला अन्न लागत नाही, भूक लागत नाही, चक्कर येते सकाळी, आणखीन सारखं डोकं भणभण होत राहत, हे लक्षण आहे गरम पित्ताचं. तर गरम पित्ताला इलाज काय, गर्मीला गर्मी मारते म्हणतात. तेव्हा उन्हाळ्यात असा इलाज होऊ नाही शकत पण हिवाळ्यात फार चांगला इलाज होतो. म्हणजे सुंठ आणि साखर सकाळी लगेच कुटून, त्याच वेळेला नुसती अशी सुंठ थोडी ठेचून घ्यायची इतकी की आपण दाताने खाऊ शकू, ती साखरेत घालून ती घ्यायची. साखर हे लिव्हरचं अन्न आहे, पण नुसती साखर, तळलेल्या वस्तू साखर किंवा मिठाई साखर नाही, ती साखर सुद्धा शुगर केनची साखर जी असते स्वच्छ केलेली वस्त्रगाळ त्याहीपेक्षा खरी साखर बनते. पण उष्णतेमध्ये जेव्हा उष्णता असते तेव्हा लिव्हरला फार चांगलं म्हणजे आमसूल आहे. आमसूल आणि लिंबू हे फार चांगलं. आणि त्या आमसुलामध्ये आमसूल भिजवून ठेवायचं, त्याच्यामध्ये साखर घालायची आणि मग ते घेत राहायचं सारखं. फार त्याचं चांगलं होत आहे पण त्याला फोडणी टाकायची नाही. पण आमसुलाच्या पाण्याला फोडणी नाही टाकायची, कोकम ज्याला आपण म्हणतो कोकम, आमसूल किंवा कोकम, कोकम सरबत ना घरीच करा. सरबत म्हणजे घरी कोकम सरबत जे आपण घरी करतो ते, पण जे बाजारात कोकम अमृत कोकम वगैरे ते ना बरं, म्हणजे आपल्याला सगळं मिळतं तर कशाला घ्यायचं बाजारात. बरं, दुसरं असं की ह्याची अतिशयता झाली म्हणजे कावीळ होते. आता कावीळचा अगदी साधा इलाज मी सांगते, अगदी साधा 2 पैशाचा हिशोब. मुळ्याची पानं घ्यायची, मुळा आपला साधा खातो तो,
म्हणजे जे बहुतेक आपण माणसं खातच नाही म्हणा, खाल्ला पाहिजे. जे चांगलं ते जनावराला घालतो. मुळा अगदी सर्रास खाल्ला पाहिजे. जर गॅस होत असला तर नाही, ज्या माणसाला गॅस होत नाही त्याने खूप मुळा खाल्ला पाहिजे. एकाला एक तोड असते. ज्याला गॅस होतो त्याला पित्त होणार नाही, ज्याला पित्त होईल त्याला गॅस होईल, म्हणजे बॅलेन्सिंग आहे. तर त्यांनी मुळा खायचा. पण मुळाची जी पानं असतात अगदी कोवळी पानं, ती उकळून घ्यायची. उकळून घ्यायची. त्याचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये खडी साखर घालायची. आणि कोणतंही दुसरं पाणी प्यायचं नाही, तेच प्यायचं. त्याचं सूप करून घ्यायचं, तेच प्यायचं, दुसरं काही नाही. त्याच्यात फक्त खडी साखर, मीठ नको. ते पाणी घ्यायचं. दोन पैशाचं औषध आहे, तीन दिवस घ्या. दुसरा एक सहयोगी करू शकतात ते औषध, म्हणजे व्हायब्रेट करून घ्यायचं अर्थात पाहिजे व्हायब्रेशन. म्हणजे दोन म्हणजे त्याला काही नाही, ते व्हायब्रेशनला पैसे काही लागत नाही, ते फुकट असत. बरं, कावेळीला दुसरा इलाज करून बघावा सहयोगाना, जर त्यांच्यात पात्रता आली तर होऊ शकतो. सोपा येतो सुद्धा फार. ते आमच्या आराधनाने जसं सांगितलं की तेलाला तेल ओढतं म्हणून, तसं येते. जेव्हा कावे झाली म्हणजे इमर्जन्सी येते, तर आपलं सरसोचं तेल असतं, त्याला आपण म्हणतो कसलं, राईचं तेल, पिवळं तेल असतं, ते तेल एका वाटीत घ्यायचं, मोहरीचं तेल. आणि बोट घालून, ही दोन बोटं त्याच्यात घालून असं ते फिरवायचं सहजोगाने. एक मोठ्या काशाच्या वाटीत घ्यायचं ते, जवळजवळ तरी एवढ्या वाटीत असलं तर बरं, म्हणजे बोट फिरलं पाहिजे चांगलं. आणि असं असं ते बोट फिरवायचं, ही दोन बोटं फिरवायची, म्हणजे नाभी चक्राची आणि विशुद्धी चक्र आहे. तेव्हा ही दोन बटाशी फिरवत राहायची. वाटलं तर हे घ्यावं बरोबर स्वादिष्टाने. आणि असं त्या माणसाला म्हणायचं की तुम्ही बघत राहते, म्हणजे स्वादिष्टान चक्रावरती त्रास आहे. जेव्हा ते नाभीचे कनेक्शन मध्ये येतात तेव्हा कावीळ होते. स्वादिष्टाने आणि नाभी दोन्ही खराब होते तेव्हा कावीळ होते. तर त्याला म्हणायचं तू ह्याच्यात बघ, परिणाम त्याचा डोळ्यावर येतो. तुम्हाला कळलाय, पिवळा पिवळे होतात डोळे. बघा आता स्वादिष्टानाचा डोळ्याशी किती संबंध आहे बघा, आणखीन पुढे सांगणार आहे. तर अशा जे तुम्ही फिरवा लागल्याबरोबर ते जे तेल आहे ते अगदी घट्ट होत आहे, अगदी घट्ट होईल. आणि त्या माणसाच्या डोळ्यातला पिवळा तुम्ही त्याच्या डोळ्याकडे बघायचं नाही, त्याला म्हणायचं तिथे बघत राहतात. आणि त्याला असा धाग असतो त्या तेलाला, तर ते जरा डोळ्याला झुंबतं थोडं थोडं, त्याला बघत का म्हणायचं. तसाच प्रकार आहे, तोच प्रकार आहे. तेव्हा असं असं हलवत जायचं बोट, त्याची पिठल्यासारखं होतं, मग ते फेकून टाकायचं कुठे. परत दुसऱ्या दिवशी करा, तिसऱ्या तीन दिवसात ते निघून जाणार कावळ्या, डोळे एकदम साफ होतात. अशा रीतीने डबल प्रोग्राम सुद्धा करता येतो कावळीचा. आता डायबिटीस हे सांगते. डायबिटीस फार कॉमन रोग आजकाल वाढणारच येतो, सगळीकडे होतो, त्याला असंतुलना येतो. जी माणसं फार विचार करतात, प्लॅनिंग करतात, त्यांना डायबिटीस होतो. तर डायबिटीस हा पॅन्क्रियासमुळे होतो, म्हणजे आपण फार उजवीकडची बाजू वापरल्यामुळे होतो. तर पोटोकडे डावा हात आणि पॅन्क्रियास इथे असतात, म्हणजे डाव्या बरगडीच्या खाली तिथे हात ठेवायचा. आपल्याला हातालाच लागेल म्हणजे धगधग धगधग ओढू लागेल. आणि डावा हात फोटोकडे. जर तुम्ही स्वतः दुसऱ्याचा ट्रीटमेंट करत असला तर डावा हात फोटोकडे, उजवा हात तिथे डाव्या बरगडी. आता हे स्वादिष्टान चक्राचंच काम आहे, पॅन्क्रियाला सप्लाय करायचं. तर डोळ्यावर परिणाम येतो नेहमी डायबिटीसचा, डोळे अधूर. डोळ्याशी संबंध किती आहे हे लक्षात आणलं पाहिजे स्वादिष्टान चक्र. तेव्हा डावीकडनं उचलायची कुंडलिनी आणि उजवीकडे घालायची. डावीकडनं उजवीकडे घातली, डावीकडनं उजवीकडे, म्हणजे होतं काय की आपल्यामध्ये जे आपण कार्य केल्यामुळे जो इगो आपल्यामध्ये डेव्हलप होतो तो कमी होतो. मनुष्याला अहंकार असला, फार मोठ्या पोझिशनची माणसं असली किंवा त्याच्याजवळ काय असलं सूक्ष्मात अहंकार असणार, किंवा सहयोगाला अहंकार फार होतो, आम्ही केवढे शक्तिशाली वगैरे वगैरे असाही होतो. त्यांनी डावीकडनं उजवीकडे घालायचं. डावीकडनं उजवीकडे घातलं की बरोबर मधोमध अशी आली की मग कुंडलिनी उठू, व्हायब्रेशन लगेच सुरू होत. डावी बाजू ही प्रेमाची बाजू आहे. आणि आपण फार कार्यरत झालो म्हणजे प्रेमाकडे आपलं लक्ष नसतं, म्हणून आपली प्रेमाची बाजू उचलायची आणि उजवीकडे घालायची.